Welcome to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shritika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So, let's begin the class. Iyatta Pachvi, Vishay Marathi, Madhyam Ingraji. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव श्रुतिका सुरेश लोहार आणि आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 23 शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे पाठ क्रमांक 23 प्रामाणिक इस्त्रीवाला. आजच्या या व्हिडिओत आपण चार टप्पे पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाठाचं विश्लेषण, त्यानंतर शब्दार्थ, मग स्वाध्याय आणि मग पाहणार आहोत गृहपाठ. चला तर मग पाठ परिचय करून घेऊया. अच्छा, आपल्या पाठाचं नाव आहे पाठ क्रमांक 23 प्रामाणिक इस्त्रीवाला. ही आहे शिवानी. पाहूया शिवानी काय म्हणते. मी शिवानी पाचवीत शिकते. माझे कुटुंब छोटेसेच आहे. आई, बाबा, भाऊ शिवराज आणि मी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. आम्ही तिला मदत करतो. तर या पाठात आपल्याला सर्वात प्रथम शिवानी नावाच्या मुलीने तिच्या कुटुंबाची ओळख करून दिलेली आहे. ती पाचवीत शिकते. तुमच्याप्रमाणेच छोटंसं कुटुंब आहे आणि घरातली सर्व कामं आई स्वतः करते आणि घरातले इतर कुटुंबातील सदस्य आईला मिळून कामात मदत करतात. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले. पहा, आईला मदत करण्यासाठी भाऊने म्हणजे शिवानीच्या भावाने वाळलेल्या कपड्यांचे म्हणजे सुकत घातल्यानंतर जेव्हा कपडे सुकतात त्याला मराठीत वाळलेले कपडे म्हणतात. कपडे ड्राय होतात त्याला म्हणतात वाळलेले कपडे. तर वाळल्यानंतर त्यांनी त्याची अशी सुंदर घडी करून ठेवलेली आहे, टेबलवर आपल्याला दिसत आहे. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. संध्याकाळी 5 वाजता बाबा घरी आले आणि त्यांनी आईला पैसे दिले आणि आईला ते ठेवायला सांगितले. आई कामाच्या घाईत होती. घाईत होती म्हणजे ती थोडी बिझी होती, गडबडीत होती. जेव्हा आपण एखाद्या कामामध्ये गुंतलेलो असतो तेव्हा किंवा काम अनेक कामं करायची राहून गेलेली असतात तर आपण थोडं बिझी होतो, म्हणजे त्या कामाच्या गडबडीत इतर गोष्टी आपल्याला लक्षात नाही राहत. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गढून गेली. गढून गेली म्हणजे ती पुन्हा आपल्या कामामध्ये व्यस्त झाली, पुन्हा बिझी झाली आणि कपडे तिथे ठेवलेले होते घडी करून त्यावरच तिने पैशांचं पाकिट ठेवून दिलं. म्हणजे तिला खरं तर ते व्यवस्थित ठेवायला हवे होते पण कामाच्या घाईमध्ये तिने त्या गडबडीमध्ये तिथेच ठेवले पैसे आणि नंतर ती पुन्हा आपल्या कामाला लागली. बाबा बाहेर गेले होते. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते. इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले. इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. आई स्वयंपाक घरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. आता बाबा बाहेर गेले होते आणि आई घरात नेहमीप्रमाणे कामं आवरत होती.
आवरत होती म्हणजे ती तिच्या कामात व्यस्त होती, ती बिझी होती घरकाम करण्यात. आणि शिवानी काय करत होती, अभ्यास करत होती. तेवढ्यात कोण आलं, इस्त्रीवाले दामू काका आले. तेव्हा आईने स्वयंपाकघरातूनच हाक मारली शिवानीला आणि काय सांगितलं करायला, टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. ही आहे पिशवी शिवानीच्या हातात, असं शिवानीला काम सांगितलं. पुढे काय झालं पाहूया. हे पहा, इस्त्रीवाले काका दारात उभे आपल्याला दिसत आहेत आणि ही शिवानी कपडे त्यांना द्यायला जात आहे. मी कपडे पिशवीत भरून दिले, इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. तर सांगितल्याप्रमाणे शिवानीने काय केलं, कपडे या पिशवीत भरले आणि मग आईने सांगितल्याप्रमाणे ते कपडे तिने दिले इस्त्रीवाल्या काकांना आणि काका ते कपडे घेऊन गेले. दोन दिवसांनंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेनात. आई कावरी बावरी झाली, पैसे कुठे गेले, पैसे गेले कुठे, आई विचारात पडली. पहा मुलांना, दोन दिवसापूर्वी बाबांनी आईजवळ पैशांचं पाकिट दिलं होतं ठेवण्यासाठी आणि आईने गडबडीत ते तिथेच ठेवून दिलं टेबलवरती आणि तिथे काही इस्त्रीचे कपडे सुद्धा होते. मात्र दोन दिवसानंतर बाबा जेव्हा पैसे मागायला आईकडे आले तेव्हा आई सवयीप्रमाणे पैसे कुठे शोधायला गेली, कपाटात. पण पैसे काही सापडे नात, कारण पैसे आईने तिथे ठेवलेच नव्हते. आई कावरी बावरी झाली. कावरी बावरी झाली म्हणजे ती कन्फ्यूज झाली, ती गोंधळून गेली की नेहमी आपण इथेच पैसे ठेवतो, आज पैसे सापडत का नाहीत, पैसे गेले कुठे. आई विचारात पडली. विचारात पडली म्हणजे तिच्या डोक्यात विचार सुरू झाले की कुठे ठेवले असतील पैसे. तिला ते आठवत नव्हतं, ती ते आठवण्याचा प्रयत्न करत होती की आपण नक्की पैसे ठेवले कुठे. आणि मग काय झालं असेल, आणि मग घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाही. संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले ते हाक मारतच, वहिनी अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का, जरा वैतागूनच आईने विचारले. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. संध्याकाळच्या वेळी म्हणजे इव्हिनिंग टाईम, त्यावेळेला दामू काका हाक मारत आले. हाक मारत म्हणजे वहिनीना आवाज देत आले, वहिनी अहो वहिनी अशी त्यांनी हाक मारली. त्यांच्या आवाजाबरोबर त्यांनी जी हाक मारली त्याबरोबर आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का, जरा वैतागून. वैतागून म्हणजे आई तिला पैसे सापडत नव्हते म्हणून थोडी वैतागली होती. वैतागली होती म्हणजे तिची थोडी चिडचिड होत होती, ती थोडी इरिटेट झाली होती. आईने विचारले. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. ते पहा, आपल्याला दामू काकांच्या हातात पैशांचा पाकिट दिसत आहे जे आई शोधत होती आणि जे दोन दिवसांपूर्वी बाबांनी आईला ठेवण्यासाठी दिले होते. अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले अन कपड्यांच्या गड्यांमध्ये हे पैसे सापडले, ते परत करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. पहा, दामू काकांना ते पैसे कपड्यांच्या घडीत सापडले आणि मग त्यांनी ते स्वतःला ठेवून घेतले नाहीत बरं. त्यांनी इस्त्री केलेल्या या कपड्यांसोबत ते पैसेही वहिनींना परत दिलेत, अगदी न चुकता आणि कुठलीही लबाडी न करता.
जे पैसे आपले नाहीत ते आपण स्वतःला कसं ठेवून घ्यायचे आणि दुसऱ्याचं नुकसान कशाला करायचं असा विचार नक्कीच दामू काकांच्या मनात आला असणार. पहा, दामू काकांनी दिलेले पैसे वहिनींनी म्हणजेच शिवानीच्या आईंनी घेतले. पुढे काय झालं पाहूया. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत हे म्हणाले आणि मग आईंनी पैसे मोजले. दामू, पैसे बरोबर आहेत, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, बाबा म्हणाले. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत पण कष्टानच कमवून खातो. पहा, जितके पैसे पाकिटात होते ते तसेच तसेच दामू काकांनी वहिनींना परत केले. पैसे मोजल्यानंतर समजलं सर्व नोटा बरोबर आहेत. तेव्हा बाबा म्हणाले की पैसे बरोबर आहेत दामू आणि तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. प्रामाणिकपणा म्हणजेच ऑनेस्टी. कुठलीही लबाडी न करता काम करणं त्याला आपण प्रामाणिकपणा म्हणतो. म्हणजेच आपली चूक झाली तर चूक मान्य करायची, यालाही प्रामाणिकपणा म्हणतात. आणि ज्या प्रकारे ऑनेस्टली, ज्या प्रामाणिकपणाने दामू काकांनी पैसे स्वतःला गपचूप ठेवून न घेता, कुठलीही लबाडी न करता वहिनींना परत केले, त्यातली एकही नोट कमी जास्त झाली नाही, यावरून आपल्याला दामू काकांचा प्रामाणिकपणा हा गुण दिसतो. आणि बक्षीस देऊ केल्यावर जेव्हा बाबा खुश झाले आणि त्यांनी 100 रुपये त्याला बक्षीस देण्यासाठी पुढे केले, तेव्हा दामू काकांचं म्हणणं काय आहे, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमवून खातो. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, त्यांच्यात इमानदारपणा आहे. ते काय म्हणतात, आम्ही कष्ट करून खातो पण असे पैसे आम्हाला नकोत, आम्ही जे काम करू त्या कामाचे पैसे आम्हाला चालतील. कष्ट करणं म्हणजे मेहनत करणं. दामू काका जायला निघाले. आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. पहा मुलांनो, आहे की नाही सुंदर गोष्ट. हा पाठ इथेच संपतो. आता आपण पाठात आलेल्या नवीन शब्दांची ओळख करून घेऊ आणि त्या शब्दांचा अर्थही जाणून घेऊयात. चला पाहूयात शब्दार्थ. चला आपण आता शब्दांचा अर्थ पाहणार आहोत, म्हणजे शब्दार्थ. पहिला शब्द आहे कामात गढून जाणे. कामात गढून जाणे म्हणजे कामात मग्न होणे, त्यालाच आपण बिझी होणे किंवा एंगेज होणे असंही म्हणतो. कामात गढून जाणे म्हणजेच एंगेज इन वर्क. त्या पुढचा शब्द आहे कावरी बावरी होणे, म्हणजेच गोंधळून जाणे, टू बी कन्फ्युज्ड. आई जेव्हा कावरी बावरी झाली तेव्हा ती गोंधळात पडली होती की पैसे कुठे ठेवले ते तिला सापडत नव्हते आणि ती त्या विचारात कावरी बावरी झाली. तर कावरी बावरी होणे म्हणजे टू बी कन्फ्युज्ड.
त्यानंतरचा पुढचा शब्द आहे वैतागणे. वैतागणे म्हणजे चिडणे, अतिशय राग येणे आणि खूप रागावून चिडणे या सारखीच ही एक हलकी अशी भावना आहे, एक रिॲक्शन आहे वैतागणे. तर वैतागणे म्हणजे टू फील ऑफेंडेड, टू गेट इरिटेटेड. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे पाठमोरी. पाठमोरी म्हणजे पाठीकडची बाजू. पाठ हा आपला एक अवयव आहे ज्याला आपण इंग्रजीत बॅक असे म्हणतो. आणि पाठमोरी म्हणजे पाठीजवळ, पाठीमागची बाजू. पुढची बाजू म्हणजे आपण फ्रंट साईड म्हणतो. पाठीमागची बाजू म्हणजे बॅक साईड. तर पाठमोरी म्हणजे बॅक साईड. तर अशा प्रकारे आपण शब्दार्थ आणि त्यांचा इंग्रजीत काय अर्थ होतो तो पाहिलेला आहे. मराठीतही अर्थ दिलेले आहेत, हे अर्थ नीट समजून घ्या, यावरच आधारित असा गृहपाठ आपण करणार आहोत. चला शब्दार्थ पाहिले, आता आपला पुढचा टप्पा आहे तो म्हणजे स्वाध्याय. आणि स्वाध्याय दिलेले प्रश्न आपण आता सोडवणार आहोत. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1, कोण ते लिहा. तर मुलांना आता आपण इथे कोण कोणास म्हणाले अशा प्रकारे हा प्रश्न आहे. चला तर मग, पाचवीत शिकणारी कोण असा प्रश्न आहे. तर पाचवीत कोण शिकतंय, सुरुवातीलाच आपण जेव्हा या गोष्टीतील वेगवेगळ्या पात्रांचा आपण पात्रांची ओळख केली तेव्हा आपल्याला शिवानी जी आपल्याला ही संपूर्ण गोष्ट सांगते, हा अनुभव सांगते, ती पाचवीत शिकते असं स्वतःबद्दल म्हणते. त्यानंतर पुढे आहे आ, कपड्यांच्या घड्या करणारा कोण. भाऊ किंवा आपण त्याचं नावही लिहू शकतो. किंवा नुसतं भाऊ लिहिलं तरी चालेल. पुढे ई, आईजवळ पैसे देणारे कोण. आईजवळ पैसे देणारे बाबा. पुढे पैसे परत करणारे कोण. पैसे परत करणारे आहेत दामू काका. पुढचं आहे पैसे मोजून घेणारी. पैसे मोजून घेणारी, कोणी पैसे मोजून घेतले, दामू काकांनी आईला पैसे दिले. तर पैसे मोजून घेणारी आहे आई. दामू काकांना बक्षीस देऊ करणारे. दामू काकांना बक्षीस कोणी देऊ केलं, दामू काकांना बक्षीस दिलं बाबांनी. त्यामुळे याचं उत्तर आपण लिहूया बाबा. अशा प्रकारे पहिला प्रश्न आपण पाहिलेला आहे. आता आपण पुढे वळूया. कोण कोणास म्हणाले ते लिहा प्रश्न क्रमांक 2. आधीच्या प्रश्नात आपण लिहिलं होतं की ते वाक्य कोणी म्हटलं, आता कोणी कोणाला म्हटलं उद्देशून, कोणाला उद्देशून म्हटलं आहे ते लिहायचंय. त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. कोण म्हणाल असं,
आपण इथे वेगळी शाई वापरूयात, वेगळा रंग वापरूयात, म्हणजे तुम्हाला थोडा उठून दिसेल। पिवळा रंग वापरू, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे असं आई शिवानीला म्हणाली। त्यानंतर आ, काय रे बाबा कपडे आणलेस का, असा प्रश्न आईने दामू काकांना विचारलेला आहे। त्यामुळे आई दामू काकांना म्हणाली। पुढे ई, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला। तुझा प्रामाणिकपणा मला आवडला हे वाक्य बाबांनी दामू काकांना म्हटलेलं आहे, तेव्हा आपण लिहूया बाबा दामू काकांना म्हणाले। आता पुढे ई, आम्ही गरीब आहोत पण कष्टानच कमवून खातो, हे वाक्य शेवटचं वाक्य आहे दामू काकांनी म्हटलेलं या पाठामधलं, आणि हे ते बाबांना म्हटलेलं वाक्य आहे, बाबांना उद्देशून म्हटलेलं वाक्य आहे, त्यामुळे आपण इथे लिहिणार आहोत दामू काका बाबांना म्हणाले। चला अशा प्रकारे कोण कोणास म्हणाले प्रश्न क्रमांक दुसरा आपण उत्तर लिहून पूर्ण केलेला आहे। तुम्हाला जर स्वतःहून या प्रश्नाची व्यवस्थित उत्तर लिहायची असतील तर तुम्ही एकदा पाठ वाचून घ्या। प्रश्न क्रमांक 3, प्रामाणिकपणा यासारखे आणखी शब्द लिहा। मुलांनो, तुम्ही दररोजचं वर्तमानपत्र, मराठी वर्तमानपत्र किंवा मराठी पुस्तकांचं अधिक प्रमाणात वाचन केलं तर असे पणा प्रत्यय लावलेले बरेच शब्द तुम्हाला सापडतील। काही शब्द आपण लिहिणार आहोत, उदाहरणार्थ वक्तशीरपणा, वक्तशीरपणा म्हणजे वेळेवर येणे, प्रत्येक काम वेळेवर करणे, ज्याला आपण इंग्रजीत पंक्चुअलिटी म्हणतो। क्रमांक 2, असाच एक दुसरा शब्द आहे नीटनेटकेपणा, म्हणजेच नीटनेस। तर वक्तशीरपणा म्हणजे पंक्चुअलिटी, क्रमांक 2 नीटनेटकेपणा म्हणजे नीटनेस, प्रामाणिकपणा एक शब्द तर आपण आधीच शिकलेलो आहोत, आणखी एक असा शब्द आहे तो आहे एकटेपणा। तर मुलांना आपण प्रामाणिकपणा अशा प्रकारे पणा
असा प्रत्यय असलेले हे तीन शब्द पाहिलेले आहेत. आता तुम्हाला आणखी काही शब्द शोधायचे आहेत. चला मुलांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4, गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा. उदाहरणार्थ इस्त्री वाले. इस्त्री आणि वाले या दोन शब्दांना जोडून इस्त्री वाले असा शब्द तयार झालेला आहे. आता आपण उरलेले शब्द काय तयार करता येतील ते पाहूयात. हे शब्द मी लाल शाईने लिहिणार आहे. पुढे आहे रिक्षा आणि रिक्षा वाले असं जोडले की रिक्षावाले असा शब्द तयार होतो. रिक्षा वाले. पुढचा शब्द आहे भाजी. भाजी विक्रेते ज्यांना आपण भाजी वाले असं म्हणतो. भाजी वाले. आता पुढचा शब्द आहे फळ. फळ म्हणजे फ्रूट. फ्रूट विक्रेते, फ्रूट सेलर म्हणजे फळ वाले. फळ विकणारे, फळ वाले. पुढचा शब्द आहे झाडू म्हणजे ब्रूम. झाडू आणि वाले, झाडू वाले असा शब्द तयार होतो. तोही आपण इथे लिहून घेऊयात. चला तर मग मुलांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 मध्ये खालील शब्द वाचा व तसेच लिहा असं म्हटलेलं आहे. स्वयंपाक घर, इस्त्रीवाला, कावरी बावरी, प्रामाणिक, संध्याकाळ हे शब्द आपल्याला जसेच्या तसे लिहायचे आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. सुरुवात आहे स्वयंपाकघर. स्वयंपाकघर म्हणजे किचन. अनुस्वार. स्वयंपाकघर. त्यानंतरचा शब्द आहे इस्त्री वाला. स्त्रीवाला. पुढचा शब्द आहे कावरी बावरी. त्या पुढचा शब्द आहे प्रामाणिक. आणि त्यानंतरचा शब्द आहे संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे इव्हनिंग टाइम. अशा प्रकारे हे शब्द आपण जसेच्या तसे लिहिलेले आहेत. अधिक सरावासाठी प्रत्येक शब्द जर तुम्ही 5 वेळा लिहून सराव केलात तर तुम्हाला ते कसे लिहायचे याचा सराव आठवणीत राहील. शिवाय हे शब्द जर तुम्ही वाचून लिहिलात, म्हणजेच स्वयंपाक घर लिहिला की एकदा शब्द वाचायचा किंवा लिहित असताना शब्द वाचायचा, तर मग त्याचे उच्चारही तुमच्या चांगले लक्षात राहतील. चला तर मग आता पुढचा प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 मध्ये म्हटलं आहे वाक्य वाचा, क्रिया कोणती ते लिहा. वाक्य वाचा, क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा.
योग्य रकान्यात, रकाना म्हणजे चौकड किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये क्वाड्रंट म्हणतो, तर योग्य रकान्यात बरोबरची खूण म्हणजे टिक मार्क अशी खूण करा. खूण म्हणजे साईन किंवा मार्क. ओके, आता आपण काय करायचं आहे, सुरुवात करूया. सारणी दिलेली आहे, तर त्याप्रमाणे आपण लिहायला सुरुवात करू. मी लाल रंगाची शाई वापरत आहे. तुम्ही ही सारणी तुमच्या मराठी वहीमध्ये तयार करून लिहायचं आहे. पुस्तकावर लिहायला गेलं तर पुस्तकाचा पान खराब होईल, त्यामुळे ही सारणी अशीच्या अशी वहीमध्ये नीट आखून मग त्याची उत्तरं त्यात लिहायची आहेत. उदाहरण आपल्याला एक इथे दिले आहे, शिवानी पाचवीत शिकते. क्रिया म्हणजे कोणी, कोण पाचवीत शिकत आहे, तर क्रिया करणारी क्रिया आहे शिकते, आणि शिकते कोण, तर शिवानी. आता क्रिया करणारी व्यक्ती कोण आहे, शिवानी आहे. शिवानी ही एक मुलगी आहे, म्हणून स्त्रीवरती बरोबरची खूण केलेली आहे. या रकान्याच्या आत, रकाना म्हणजे क्वाड्रंट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. पुढे, आईने पैसे मोजले. क्रिया काय आहे, मोजण्याची, मोजणे. मोजले ही क्रिया आहे किंवा मोजणे असंही आपण लिहू शकतो. आता ही मोजण्याची क्रिया कोणी केली आहे, आईने, आणि आई कोण आहे, एक स्त्री आहे, त्यामुळे या रकान्यात आपण बरोबरची खूण करत आहोत. पुढे, भाऊने कपड्यांच्या घड्या केल्या. क्रिया काय आहे, घड्या करणे. घड्या करण्याची क्रिया आहे, आणि कोणी केली आहे ही क्रिया, भाऊने. भाऊ हा एक मुलगा आहे, म्हणजेच पुरुष आहे, त्यामुळे आपण पुरुष या रकान्यात बरोबरची खूण करू. पुढे, बाबांनी आईला पैसे दिले. क्रिया आहे देण्याची, म्हणजेच दिले आपण या रकान्यात लिहिणार आहोत, दिले. आणि ही क्रिया कोणी केली आहे, तर बाबांनी केली आहे. बाबा कोण आहेत, एक पुरुष आहेत, त्यामुळे पुरुष या रकान्यात बरोबरची खूण करायची आहे. त्या पुढचं वाक्य आहे, दामो काकांनी खिशातून पैसे काढले. क्रिया काय आहे, पैसे काढण्याची क्रिया आहे, म्हणून आपण इथे लिहित आहोत काढले. काढले, आता ही क्रिया कोणी केली, दामो काकांनी केलेली क्रिया आहे. दामो काका हे पुरुष आहे, त्यामुळे इथे आपण पुरुष या रकान्यात टिक मार्क करणार आहोत, बरोबरची खूण करणार आहोत. पुढचं वाक्य वाचूया, पिलू घरट्यात बसले. क्रिया काय आहे, बसण्याची, त्यामुळे इथे आपण लिहूया बसले. आता ही क्रिया कोणी केली, पिलू. पिलू म्हणजेच कुत्र्याचं पिल्लू असेल, किंवा मांजरीचं पिल्लू असेल, किंवा एखाद्या पक्ष्याचं पिल्लू असेल, ज्याला पिल्लू म्हटलंय ते घरट्यात बसलं. घरटं हे पक्ष्याचंच असतं, त्यामुळे पिल्लू हे एका पक्ष्याचं पिल्लू असं म्हटलेलं आहे. आणि ते आपण स्त्री म्हणू शकत नाही, पुरुषही म्हणू शकत नाही, ते इतरमध्ये आपण त्याची नोंद करणार आहोत. तर आत्ता आपण इथे बरोबर इतर, जे पुरुषही नाही स्त्रीही नाही, मग इतर म्हणून इथे आपण बरोबरची खूण केली. चला आता पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूया. प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. प्रश्न क्रमांक 7 प्रमाणे तक्ता तयार करून वहीत लिहा. प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय बरं तक्ता होता, त्याप्रमाणे आपण इथे करणार आहोत स्त्री पुरुष आणि इतर. ठीक आहे, लिंग ओळखायचं आहे. सुरुवात करूया, स्त्री. तुम्हाला नीट दिसावं म्हणून थोडं मोठ्या अक्षरात लिहिणार आहे मी, स्त्री.
त्यानंतर त्याच्या बाजूचा रखाना होता, पुरुष, आणि त्यानंतर शेवटचं होतं इतर. तुम्ही हव्या त्या क्रमाने रकाने बनवू शकता, पुरुष आधी लिहू शकता, स्त्री नंतर लिहू शकता, असंही चालेल. चला तर मग आपण लिंग ओळखून त्याप्रमाणे चूक किंवा बरोबरची खूण करणार आहोत. लिंग ओळखून कावळा. कावळा हा पुरुषही नाही, स्त्रीही नाही, त्यामुळे इतर आहे. अधोरेखित, अधोरेखितचा अर्थ आहे अंडरलाईन केलेले. बघा ह्या काळ्या रंगाच्या शाईने मी आता अधोरेखित या शब्दाला खाली अंडरलाईन करत आहे, तर अंडरलाईनलाच मराठीत अधोरेखित म्हणतात. इथे कावळा या शब्दाला अधोरेखित केलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, त्यामुळे मी त्या शब्दाचं लिंग ओळखून त्याच्या समोरच्या रकान्यात स्त्रीही नाही, पुरुषही नाही, त्यामुळे इतर, तर मी त्यामध्ये बरोबरची खूण केली आहे. पुढे रेशमाने पत्र वाचले. रेशमा ही कोण आहे? मुलगी आहे. मुलगी म्हणजे स्त्री, त्यामुळे स्त्रीच्या रकान्यात बरोबरची खूण करते. पुढे पोस्टमनने पत्र दिले. पोस्टमन काका म्हणजे पुरुष, त्यामुळे पोस्टमन पुरुष या रकान्यात बरोबरची खूण. पुढे ई. मायाने पाकिट उघडले. पाकिट या शब्दाला अधोरेखित केलंय. पाकिट ही स्त्री नाही, पुरुषही नाही, त्यामुळे इतर, इतरच्या रकान्यात आपण त्याची नोंद करणार आहोत. बरोबरची खूण इतरमध्ये येईल. त्यानंतर शेवटच्या वाक्यात लिहिले आहे मायाने दार उघडले, आणि दार या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, त्यामुळे अधोरेखित केलेले शब्द हे स्त्री नाही, पुरुषही नाही, ते इतर या चौकटीत आपण बरोबरची खूण करू. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 6 आपण पाहिला, मग त्याचप्रमाणे 7 प्रश्न क्रमांक वाचून त्याचीही सारणी आपण केली. तुम्ही ही सारणी तुमच्या वहीत तयार करणार आहात, आखणार आहात व्यवस्थित, आणि अशा प्रकारे स्त्री, पुरुष आणि इतर अशा नोंदी बरोबरची खूण करून त्यात मांडणार आहात. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8, रिकाम्या जागी योग्य नाम लिहा, वाक्यातील क्रियापदे ओळखा. ज्या वाक्यातील शब्दावरून क्रियेचा बोध होतो त्याला आपण क्रियापद म्हणतो. आणि नाम म्हणजे स्त्रीचं असू शकतं, पुरुषाचं असू शकतं, वस्तूचं, फळाचं, फुलाचं, पक्षाचं किंवा एखाद्या जागेचं नाम असू शकतं. चला, टिंब गवत खातो. आता गवत खातो, आणि तसंच इथे बाजूला प्रश्न क्रमांक 4 मध्ये टिंब गवत खाते असं म्हटलं आहे. चला, गवत कोण खातो? आता खातो म्हणजेच पुल्लिंगाचा बोध होतो आपल्याला. मग कोण गवत खातो? आपण इथे लिहूया बैल गवत खातो, म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. बैल. तसंच बाजूला प्रश्न क्रमांक 4 मध्ये खाते म्हटलं आहे, म्हणजे स्त्रीलिंगाचा बोध होतो. गवत खाते कोण? तर गाय गवत खाते. अशा प्रकारे पहिल्या वाक्यात बैल हे नाम आहे, आणि खातो हे क्रियापद आहे, खाल्ल्याची क्रिया, इथे खाते हे क्रियापद आहे, आणि गाय हे नाम. पुढे पाहूया क्रमांक 2, टिंब पत्र लिहिते म्हणजे स्त्रीलिंगाचा बोध होतोय. तर आपण इथे एका मुलीचं नाव लिहूया, म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. माया पत्र लिहिते लिहिण्याची क्रिया आहे. पुढे पुढचा क्रमांक आहे 3, टिंब पुस्तक वाचतो. आता इथे आपण वाचतो म्हणजे पुल्लिंग,
त्यामुळे इथे एका मुलाचं नाव लिहूया आपण, म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. आपण लिहूया रमेश पुस्तक वाचतो, वाचण्याची क्रिया आहे हे, वाचतो हे क्रियापद. पुढे पाच, क्रमांक पाच पाहूया. ते टिंब टिंब सुंदर आहे. ते म्हणजेच स्त्रीलिंग नाही, पुल्लिंग नाही, ते म्हणजे नपुसकलिंग. टिंब टिंब सुंदर आहे, आता सुंदरमध्ये आपण ते घर सुंदर आहे लिहू शकतो, ते झाड सुंदर आहे लिहू शकतो, किंवा ते पिल्लू सुंदर आहे असंही लिहू शकतो. आपण इथे सध्या तरी ते झाड सुंदर आहे असं लिहूया. ते झाड सुंदर आहे म्हणजे अर्थपूर्ण वाक्य आहे हे तयार झालं. आता क्रमांक सहा, ते टिंब टिंब मोठे आहे. आता इथे आपण घर लिहू शकतो, ते घर मोठे आहे. आहे क्रियापद. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक आठ पूर्णपणे व्यवस्थित सोडवलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक नऊ, रिकाम्या जागी योग्य क्रियापदे लिहा. सुधीर गोष्ट काय करतात, सांगतात, गोष्ट वाचतात, त्यामुळे आपण इथे दोन्ही लिहू शकतो. सुधीर गोष्ट वाचतो, सुधीर मुलगा आहे त्यामुळे आपण वाचते नाही लिहिणार, आपण लिहिणार आहोत वाचतो. पुढे अ झालं आ. ते झाड उंच आहे. काही मुलं असते असं लिहितात पण ते चुकीचं आहे. ते झाड उंच आहे. वाक्य रचना ही व्यवस्थित झाली पाहिजे, बिनचूक झाली पाहिजे, असेच शब्द आपल्याला रिकाम्या जागी जोडावे लागणार, जेणेकरून ते वाक्य जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते व्यवस्थित वाटलं पाहिजे, समजलंही पाहिजे, आणि व्याकरणाच्या दृष्ट्या पाहिलं तर वाक्याची रचना ही बिनचूक झाली पाहिजे. त्यापुढे पाहूया ई. रोजी गाणे, आता गाणे ऐकतो किंवा गातो असं लिहू शकतो. रोजी गाणे गाते असं आपण लिहूया. तुम्ही रोजी गाणे ऐकते असंही लिहू शकता. पुढे ई. ती वेल हिरवी गार आहे. अधिक गोष्टींचा, मराठी गोष्टींचा किंवा रोज येणारं वर्तमानपत्र जे असतं मराठी किंवा इतरही मराठी भाषेतील जी पुस्तकं आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, तुम्ही वाचलात किंवा मराठी अधिकाधिक ऐकता येईल, उदाहरणार्थ मराठी गाणी, काही चांगले मराठी चित्रपटही आहेत जे तुम्हाला ऐकले तर तुमची भाषा, वाक्यरचना आणि मराठी भाषेचं व्याकरण अगदी पक्क होईल आणि तुम्हाला मराठीत अस्खलित बोलणं आणि बिनचूक लिहिणं हळूहळू यायला लागेल. चला तर मग प्रश्न क्रमांक नऊ आपण पूर्ण केलेला आहे, आता पुढे पाहूयात. चौकटीत काही अक्षरे दिली आहेत, त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. उदाहरणार्थ झाड दिलेलं आहे. आता मी इथे तुम्हाला कळावं म्हणून वेगळ्या शाईचा उपयोग करणार आहे, लाल शाईचा उपयोग करत आहे. जिथे जिथे आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे असं दिसेल त्या अक्षरांना जोडून आपण वर्तुळ करणार आहोत. विमा, जीवन विमा हा शब्द तुम्ही ऐकला असेल, किंवा आपण विमान असं सुद्धा, विमान म्हणजे एअरप्लेन. पुढे पाहूयात. कळ, जेव्हा जेव्हा आपल्याला पोटात दुखतं तेव्हा आपण म्हणतो कळ येते आहे पोटात. मडके, पाण्याचं मडकं आपण
उन्हाळ्याच्या दिवसात भरून ठेवतो पाणी पिण्यासाठी, गार पाणी मिळावं म्हणून. कळप, हरणांचा कळप असतो. समूहवाचक शब्द आहे हरणांचा कळप. हरिण म्हणजे डियर. पुढचा एक शब्द आहे खारीक. सुकवलेले जे खजूर असतात त्यांना आपण खारीक असं म्हणतो. एक ओला खजूर असतो, सुका असतो. सुका जो असतो त्याला खारीक म्हटलं जातं. त्यानंतर पतंग, पतंग. पतंग म्हणजे काईट. पुढचा शब्द आहे पान किंवा नदी असंही आपण लिहू शकतो. इथे पाट किंवा कपाट. कपाट म्हणजे कबड. कपाट किंवा पाट असाही शब्द होईल. इथे गाय हा शब्द आपल्याला दिसत आहे. इथे रस, उसाचा रस, आंब्याचा रस, रस. तर अशा प्रकारे मुलांनो तुम्ही अधिकाधिक शब्द शोधा आणि अर्थपूर्ण शब्द बनवता येतील तुम्हाला. उदाहरण जसं पाहिजे कणीस हा शब्द तयार होत आहे. काही शब्द उभे असतील, काही शब्द आडवे असतील. जसं केस उभा शब्द, इथे रवा, रव्याचे लाडू बनवतो आपण. रव्याचा प्रसादही बनतो सत्यनारायणाचा. बासरी एक संगीतातील वाद्य आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे काही शब्द शोधा. पुढे जाऊयात, वेळ झाली गृहपाठाची. मुलांनो फार सुंदर पाठ होता. प्रश्न उत्तरही आपण सोडवलेली आहेत. आता तुम्हाला थोडा गृहपाठ करायचा आहे. दिलेल्या शब्दांचा आणि वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. कामात गढून जाणे, कावरी बावरी होणे आणि वैतागणे, आणि नंतर एक शब्द आहे पाठमोरी. या शब्दांचा तुम्ही तयार केलेल्या वाक्यांमध्ये तुम्ही प्रयोग करायचा आहे. म्हणजेच हे जे अधोरेखित अंडरलाईन केलेले हे जे शब्द आणि वाक्प्रचार आहेत त्याचा वापर तुम्ही एका वाक्यात करा. आणि प्रत्येक वाक्प्रचारावरून 3 ते 4 अधिक येत असतील तर 5 अशी वाक्य तयार करा. हा आजचा गृहपाठ आहे. धन्यवाद. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.